नमस्कार मंडळी, मी हेमंत तेलवेकर आणि पुन्हा एकदा मी हेमंत तेलवेकर शोमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. मंडळी, आज एक महत्त्वाची उद्घोषणा केंद्र सरकारनं केलेली आहे आणि ही उद्घोषणा त्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे अत्यंत हुशार आहेत, होतकुरू आहेत. त्यांच्यासाठी एक योजना केंद्र सरकारनं आज जाहीर केलेली आहे आणि त्या योजनेसंदर्भामध्ये थोडक्यात आपण आढावा घेणार आहे, त्याची माहिती घेणार आहे. आज कॅबिनेटनं, केंद्र सरकारच्या कॅबिनेटनं आज एक योजना, ज्या योजनेला पीएम विद्यालक्ष्मी असं म्हटलेलं आहे, ती योजना आज त्यांनी जाहीर केलेली आहे, मान्यता दिलेली आहे. या पीएम विद्यालक्ष्मीच्या अंतर्गत आर्थिकदृष्ट्या विद्यार्थ्यांना एक चांगल्या पद्धतीचं पाठबळ मिळणार आहे आणि ते त्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे जे विद्यार्थी मेरिटोरियस स्टुडंट्स आहेत. मेरिटोरियस म्हणजे होतकुरू, हुशार असे विद्यार्थी. असे विद्यार्थी ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, त्यांना शिकण्याची इच्छा आहे, ते हुशार आहेत, होतकुरू आहेत, अशा विद्यार्थ्यांना सपोर्ट करण्यासाठीची ही योजना केंद्र सरकारने जाहीर केलेली आहे. ज्यांच्या शिक्षणामध्ये आर्थिक त्यांच्या परिस्थितीचा अडथळा येतो आहे, असे विद्यार्थी या पीएम विद्यालक्ष्मी योजनेचे लाभार्थी असतील आणि त्यामुळं आर्थिक बेताची आर्थिक परिस्थिती त्यांच्या शिक्षणाच्या कामामध्ये, त्यांच्या स्वतःच्या करिअरच्या दृष्टिकोनातनं आर्थिक परिस्थिती आड येणार नाही, अशा पद्धतीची ही पीएम विद्यालक्ष्मी योजना जाहीर करण्यात आलेली आहे आणि ही अत्यंत मिशन मोड मेकॅनिझमच्या अंतर्गत असणारी ही योजना, किंवा आपण असं म्हणूया की याला एक प्रकारचं मिशन डोळ्यासमोर ठेवून ही योजना जाहीर करण्यात आलेली आहे. त्याचा फायदा देशामधल्या 860 क्वालिटी हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये शिकणारे विद्यार्थी, देशभरामध्ये अत्यंत दर्जेदार शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. 860 प्रकारच्या इन्स्टिट्यूट याला, या इन्स्टिट्यूटना टार्गेट करण्यात आलेलं आहे आणि अशा प्रकारच्या संस्थांमध्ये शिकत असणारे 22 लाख विद्यार्थी दरवर्षी या स्कीमचे ते लाभार्थी असतील. त्याचबरोबर या स्कीमच्या अंतर्गत विद्यार्थी शिकत असताना त्यांना कुठल्याही प्रकारचं ही या स्कीमच्या, या लोनच्या अंतर्गत त्यांना कुठल्याही प्रकारची परतावा करण्याचं बर्डन त्यांच्यावरती असणार नाही आहे. त्याचबरोबर याला कुठल्याही प्रकारचं जामीन ठेवण्याची गरज असणार नाही. हे एक प्रकारचं एज्युकेशन लोन आहे. त्याचबरोबर याला कुठल्याही प्रकारचं कोलॅटरल फ्री असं या स्कीमला मानण्यात आलेलं आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचं तारण ठेवण्याची गरज नाही आहे. अत्यंत साध्या पद्धतीनं, पारदर्शक पद्धतीनं आणि विद्यार्थ्यांना सोपे पडेल अशा पद्धतीनं डिजिटल ॲप्लिकेशनच्या माध्यमातनं या स्कीमचा लाभ विद्यार्थी घेऊ शकतात. 7.5 लाख रुपयेच्या लोनवरती, कर्जावरती 75% क्रेडिट गॅरंटी सरकार देणार आहे आणि त्याचबरोबर बँकांना देखील यामुळं एक प्रकारे गॅरंटी मिळणार आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी 8 लाख कौटुंबिक उत्पन्न गटामध्ये येतात, दरवर्षी वर्षाला वार्षिक उत्पन्न ज्यांचं 8 लाख रुपये आहे, अशा विद्यार्थ्यांना 3% इतकी इंटरेस्ट सबवेशन त्यांना मिळणार आहे आणि ते मिळणार आहे 10 लाखापर्यंतच्या कर्जाच्या अमाऊंटला. सबवेन्शन याचा अर्थ सबसिडी असा होतो, म्हणजे सबसिडी 3% एवढी सबसिडी त्याला 10 लाखापर्यंत मिळणार आहे. देशामधल्या अनेक होतकुरू विद्यार्थ्यांच्यापर्यंत या स्कीमचा, या योजनेचा लाभ पोहोचावा हा उद्देश ठेवून ही योजना सरकारनं काढलेली आहे. आता या योजनेसंदर्भामध्ये आपल्याला संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपल्याला केंद्र शासनाच्या PIB.gov.in या वेबसाईटवरती आपल्याला आज त्यांनी प्रसिद्ध केलेल्या माहितीमध्ये ती उपलब्ध तुम्हाला आहे. तर या स्कीमच्या अंतर्गत देशभरामधल्या एकदम टॉपच्या उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना या स्कीमचा लाभ मिळेल.
ज्या शैक्षणिक संस्था NIRF रँकिंग मध्ये इन्क्लूड आहेत. NIRF याचा अर्थ असा होतोय नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क, म्हणजे आपल्या देशामध्ये असलेली जी एक दर्जा ठरवणारी जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेमध्ये त्या स्तरावरती ज्यांच्या ज्या शैक्षणिक संस्थांची नोंद झालेली आहे अशा प्रकारच्या संस्थांमध्ये शिकत असलेले विद्यार्थी या स्कीमसाठी पात्र आहेत. याच्यामध्ये हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट सेक्टरमधल्या देखील समाविष्ट. या संस्था गव्हर्नमेंटच्या असू देत किंवा प्रायव्हेट असू देत, पण ज्या संस्था NIRF च्या रँकिंगमध्ये पहिल्या टॉप 100 आलेल्या आहेत अशा संस्थांमध्ये शिकत असलेले विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत आणि दरवर्षी 22 लाख विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. उत्पन्न कौटुंबिक उत्पन्न ज्यांचं 8 लाख रुपये आहे या विद्यार्थ्यांना 10 लाखापर्यंतचं शैक्षणिक कर्ज या योजनेचे अंतर्गत मिळणार आहे. त्याचबरोबर या योजनेसाठी सरकारनं केंद्र सरकारनं 3,600 कोटी रुपये खर्चाची तरतूद केलेली आहे. ही तरतूद 2024-25 ते 2030-31 अशा पद्धतीनं या संपूर्ण वर्षांसाठी ही तरतूद करण्यात आलेली आहे. या योजनेच्या अंतर्गत या स्कीमचा लाभ घेण्यासाठी या वर्षी 7 लाख विद्यार्थी फ्रेश विद्यार्थी या योजनेचा लाभ घेतील किंवा त्यासाठी ॲप्लिकेशन करतील असंही एक अपेक्षा या सरकारची आहे. PM विद्यालक्ष्मी असं या स्कीमचं नाव आहे. द डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन विल हॅव अ युनिफाईड पोर्टल PM विद्यालक्ष्मी आणि या स्कीमचा लाभ घेण्यासाठी हायर एज्युकेशन म्हणून जी जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंट मार्फत PM विद्यालक्ष्मी पोर्टल या वेबसाईटची निर्मिती करण्यात येणार आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थी अप्लाय करतील एज्युकेशन लोनसाठी आणि त्याचबरोबर त्याच्यामार्फत 3% मागाशी मी उल्लेख केला त्या पद्धतीनं सबसिडीचा पण लाभ ते घेतील. अत्यंत साध्या पद्धतीनं अत्यंत सोप्या पद्धतीनं या स्कीमसाठी अर्ज करण्याची व्यवस्था PM विद्यालक्ष्मी या वेबसाईटवरती करण्यात येणार आहे. PM विद्यालक्ष्मी ही वेबसाईट हे युनिफाईड पोर्टल तयार करण्याचं प्रयोजन सरकारचं आहे. याच्यामधली जी सबसिडी आहे त्या सबसिडीबद्दल ती कशी वितरित होणार आहे ते याच्यामध्ये या 2 वाक्यांमध्ये सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीची ही स्कीम आहे आणि या स्कीमच्या अंतर्गत जे विद्यार्थी मेरिटोरियस आहेत अत्यंत हुशार आहेत खोदकूर आहेत पण ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, वार्षिक उत्पन्न 8 लाखापर्यंत ज्यांचं आहे अशा विद्यार्थ्यांना या स्कीमचा लाभ घेण्यात येणार आहे. तर असे विद्यार्थी आपल्या या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून असे विद्यार्थी जे गरजू विद्यार्थी आहेत या गरजू विद्यार्थ्यांनी PM विद्यालक्ष्मी या पोर्टलचा वापर करून या स्कीमसाठी ते अर्ज करू शकतात. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. आपण हे चॅनल पाहताय याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. थँक्यू. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, त्याचबरोबर हा व्हिडिओ इतरांना शेअर करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करा.